पुलवामा येथे अतिरेक्यांच्या हल्ल्यात शहीद झालेल्या सीआरपीएफच्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी नाशिक रोडला कॅन्डल मार्च काढण्यात आला. शुक्रवारी रात्री बिटको चौकातून शिवाजी पुतळा मार्गे आंबेडकर पुतळ्यापर्यंत निघालेल्या या कॅन्डल मार्चमध्ये महिला युवतींची संख्या लक्षणीय होती. आंबेडकर पुतळा येथे कारगिल युद्धात अपंगत्व आलेले माजी जवान कर्नल नायक यांनी श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी राष्ट्रगीतानंतर भारत माता की जय घोषणा देण्यात आल्या. तसेच पवारवाडी सैलानी बाबा येथे पाकिस्तानचा ध्वज जाळून निषेध करण्यात आला. गंधर्व नगरी येथे वीरचक्र ठेवून कॅन्डल मार्च करून पाकिस्तान मुर्दाबाद अशा घोषणा देऊन निषेध करण्यात आला. नाशिक रोड येथे हिंद सोशल ग्रुपतर्फे पुलवामा येथील दहशतवादी भ्याड हल्ल्याचा निषेध करून भारतीय वीर जवानांना मुसलमान बांधवांनी श्रद्धांजली अर्पण केली. नाशिक सिटी न्यूजसाठी प्रतिनिधी संदीप नवसे, नाशिक रोड.